problema de un talla ya. Tú me chamas a ver, Gokulas de Puna, chitro, botar. Así Dios a ti, por la paus, por el pendín. Adiós, Amaravati, Tala, Pava, ya, Eti, Deo, Visarati, Deo, Pava, Pula. Ananda na samayamini ki prithvi sudha tharan lagi ata deha deva karta deha bhav israel lagi te tumcha amche sarva kay vayla par ya kali yuga tikcha sakshi to dhun apan dasto ki ananda parmarthatla sudha apan jeevu shakat nahi kashi avastha mhanun varamvar je satya hota chaturmas chalta te aplyala jagyavar anyasathi ki tumcha ta bhav puna prarat adiós Amaravati. ¿Qué es mi Amaravati? ¿Qué es mi Amaravati? ¿Qué es mi Amaravati? ¿Qué Amar Amaravati? ¿Qué es mi Amaravati? ¿Qué es mi माझे नामामृतने सेविते ते नागवती करिता साधन करायची जप करायचे तप करायचे कशासाठी आम्हाला स्वर्गलोक पाहिजे म्हणून आणि स्वर्गात जायचं स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला म्हणजे वेड्यासारखं तिथे जायचं आणि तिथे गेल्यावर करायचं काय नाही प्लॅस्टिकचं विषय आजकाल प्लॅस्टिकचं विषय आहे स्वर्गात गेलेल्या माता होत नाही कळले नाही झाडाला फळं फुलं लाडूचे असतात माणिक मोती पाचूचे सडे असतात अप्सरा नाचत असतात कोणी पांढरे केसाचं तुम्हाला तिथे दिसणार इतना इच्छा काय करतो सेंट्रलाइज एसी सोनाबाद स्पा मध्ये वेगवेगळ्या हर्बल बाथ मेडिसिन अहो तिथे आता काय आहे स्वर्गात का होत आहे झोपडपट्टी सुद्धा इतकी कंडिशनिंग जिथे आहे नॅचरल नाही जिथे कंडिशनिंग आहे तिथे स्वर्ग आहे देवाने दिलेलं नाही तुम्ही तयार केलेलं वातावरण आहे स्वर्ग पण कुठे स्वर्ग नाही असा आता प्रश्नच नाही तुम्ही एक वाडा दोन वाडे आता इथलं जर का मी मोजलं ना तर प्रत्येकाला किमान दोन घर आहे किमान काही ना तीन काही ना चार काही ना पाच म्हणजे वडिलोपार्जित श्रीमंती आहे त्याचं नाही जो सामान्य नोकरदार आहे ना सामान्य पोट भरणार आहे ना त्याच्याकडे सुद्धा स्वर्ग म्हणजे अजून काय पाहिजे पण एवढं असून सुद्धा समाधान आहे का आणि हे कृष्ण जन्म झाल्यावर जे अडकलेले होते ना लटकलेले होते सगळे स्वर्गामध्ये त्यांच्या लक्षात आलं बघा ना आता पूर्वीच्या वाड्याचे साईज वेगळे होते खिडक्यांचे दरवाज्याचे साईज आता आज काय नाही तुम्ही सांगायचं खिडक्या की तेवढ्याच साईजच्या खिडक्या तेवढ्याच साईजचे दरवाजे तशाच पद्धतीची गरज तसंच ब्लॉक कोणी कसं म्हणतो नक्षी काम कोरीव काम हे असं दिसतंय ना असे सोपा असायचे असे पलं म्हणजे प्रत्येकामध्ये एक नाविन्य होते पुढे बघण्यासाठी काहीतरी कल्पना विलास घडण्यासाठी काहीतरी वाव होता आज काय आहे प्रत्येकाची चाकोरी विचाराची सुद्धा तशी झालेली त्याच्या पलीकडे माणूस विचारच करू शकत नाही की चांगलं काही असू शकतं हा विचार आणि पुढे येतो ते तसंच येतो बघायला लावतं काहीतरी विचित्रच दिसतं अरे काय पण जो प्रयत्न करील ना त्याच्यात बाहेर पडलेलं अवघड होत त्याला कळतच नाही कसं करावं काय करावे
जगाल्यासारखे झाले जे गेले होते की नाही नामस्मरण जप आणि तप करून. आणि मग सुरुवातीला बरं वाटलं अहो एक वर्ष अपसरण असेल, दोन वर्ष नसेल, दहा वर्ष नसेल, त्याच्या पुढे तुम्हाला मरणच नाही, तिथेच बघत बघा अरे काय आहे की नाही. शेवटी त्याची उलटी आल्याशिवाय राहत. आणि मग ते इच्छा करू लागली. आज ओस अमरावती तिकडे सगळे ओस झाले आणि कुठे आले सगळे गोकुळामध्ये वर विमानाची गाठी झाली बघण्यासाठी. काय कृष्ण परमात्म्याने केलेला काला पॅट टिफिन नव्हते असं ते असं करून लावलं. जरा इकडे झालं ना सगळं ओढून झालं पॅट नव्हती. महाराज सांगत तसं फाटलेल्या धोत्राचा तुकडा किंवा साडीचा तुकडा त्याच्यात बातमी शिदोरी मग चालायला निघाले. कृष्ण परमात्मा सध्या शाळेमध्ये चांगलं केले सगळ्यांनी एक टाईपच आणायचं युनिफॉर्म आहे. पेन्सिल बॉक्स सुद्धा आमच्या मातीच्या शाळेत सांगितले स्टायलिश आणायचं नाही साधे आणा. कारण जो गरीब घरातला आहे त्याला असं वाटू नये. आणि लहान मुलांना फार असतो की माझ्याकडे ह्याच्याकडे नाही ह्याच्याकडे माझ्याकडे नाही. त्यामुळे कृष्णसुद्धा यशोदा मैयाने फार लाट पद्धतीने फार लाट घरातल्यांनी दारातल्यांनी कोकुळवासियांनी लाट. पण शिदोरी देताना कशी देतो शिदोरीमध्ये काय फरक. म्हणून ते बघण्यासाठी आले की कृष्ण गोपाळा सहित क्रीडा करी कान्होबा. कान्होबा काय क्रीडा करतो आम्हाला बोलू तरी द्या की नाही. इतर अवतार होते राम काय राजीव लोचन सुंदरच होता पण ते राजीव लोचन असे तटस्थच होते राजीव होता पण पुढे काय हालचाल नव्हती. एकाला माणूस देखणार असतो पण असाच तसं राम असावा. फक्त काय ते सीतेची दोन शब्द बोलले असेल जास्तीत जास्त आणि लक्ष म्हणाय त्याच्या पलीकडे मला नाही वाटत राम कोणाशी झाला होता आज भय आला असं म्हटलं असेल पुढच्या जन्मी ते असं सांगतात ना बरोबर सांगितलं ऋषी म्हणी लपी पती हा देखणार आणि ते मग सांगायचे जायचे त्याला आम्हाला असं वाटतं तुझ्या झाल्यावर झाले असं केलं असं होतं काय पुढच्या जन्मी ना पुढच्या जन्मीची ज्याने आज बघितली ते सगळे तिथे जाती करून घ्यायचे. आणि एवढंच नाही तर जे स्वर्गामध्ये गेलेले होते ते सुद्धा खाली आले बघायला. जे आज्ञाजींनी इच्छा केली ती भोगायला आले आणि जे स्वर्गात होते ते बघायला आले कळलं का. म्हणून नुसते बगे होऊ नका भोगणारे व्हा. बग्यामध्ये काय मजा त्याला कसं मिळालं याला कसं मिळालं त्याला कसं मिळालं याला अरे वा ना पुढे आनंद रसमाये मेहनी मेहनी म्हणजे पृथ्वी. ती पृथ्वी अशी थरारत होती कळलं याचा असं त्याचा अरे कशाला या आनंद घ्या निर्भय आनंद घ्या हे चालत आलंय.
ते ठरावी करते आठ वळले मग आठ वळलेल्याची जर का अर्धी गळली तर काय राहिली संतामध्ये झाला देवत्व आणि संतत्व ज्याच्या ठिकाणी एक रूपात मात्र तो पांडव म्हणून त्यांनी फक्त प्रेम दिलं काय दिलं त्यांनी फक्त प्रेम दिलं आणि कशासाठी या आपुलिया हिता दुसऱ्याचं काय बघू नका आपुलिया हिताला या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता आपल्या हिताला लागा दुसऱ्याचं काय हित बघता लेकुराचे हित जाणे माऊलीचे ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभाव म्हणून परमार्थात येतात तेथे पाहिजे जातीचे म्हणजे जातपात काढतात ते नाही हृदयाच्या जातीचे काही लोक जातपात काढतात आणि काही जातीसारखे वागतात दोन टप्पे समाजामध्ये काही लोक जातपात काढतात आणि काढायला नाही गेलं तर ते जातीसारखे वागत असतात आपल्यालाच कळत नाही काय करतात म्हणून संत म्हणतात तेथे पाहिजे जातीची तुमच्या हृदयाची जात संतासारखी करा म्हणजे सगळं सुद्धा कृष्ण परमात्म्यांनी याला करू का त्याला करू दिले नाही सगळ्याला घेतला आज सगळ्याला आज घेतलं आणि सगळ्याला आज घेऊन ती शिजवली होती की नाही मैया लुब्ध झाली तू म्हणजे आपण म्हणतो लुब्धरीला आधी लागली मैया कायम समजली एखादी अत्यंत प्रेमळ आई जशी असायला पाहिजे तशी मुलं जिलास आई प्रेमळ कोण प्रेमळ म्हणजे नुसती माझ्या सगळ्या माझ्या राहली हा गर्लमध्ये दिसतात जिच्या चित्तामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये आपल्या मुलाच्या हिता व्यतिरिक्त किंवा त्याच्या कामा व्यतिरिक्त दुसरं काही नसतं ती प्रेमळ आहे कळलं की नाही तिच्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सकाळी उठलं मी दूध मागली आता जर तर नव्हतं आणा ब्रेड लावून द्या काय किडनीचं पीठ आणा करून द्या लोणी काढायचं डेरा उजळायचा लसीचे ग्लास उत्तर हिंदुस्थानमध्ये लसीचे ग्लास कसे असतात तुम्ही म्हणाल एका ग्लास असा असा ग्लास स्टीलचा किंवा पितळी 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 पंजाबमध्ये हे एवढा ग्लास एक लिटरचा ग्लास सर नुसतं घाई घुसळलेलं बाकी काही नाही त्याच्यात साखर आणि गुलाब पाणी आणि ते घेतलं ना खलास तुम्ही संध्याकाळपर्यंत बघ नकर रे हलास आली नकर रे हलास आली हलतोय काय डेरा उठला ना डेरा कृष्णाने म्हणाव आई मला ते आई मला ते दे ते दे म्हणजे काय डेरा डेरा बुम लोणी काढताना उसळताना जो नाद यायचा ना तो त्याला पाहिजे असायचा लोणी तर पाहिजे पण लोण्याबरोबर मिक्सरचा खराब नको आहे डेऱ्याचा भूक पाहिजे म्हणजे काय हो हा जो डेरा आहे त्याच्यातला जो अनहक नाद आहे
Krishna Krishna Jai ¡Gracias!
त्याला जरी स्थळी भरला तरी त्या ठावना चुरला अशा दृष्टीने असा तो वावरतो म्हणून यशोदा मैयाची मेडीत जाते आणि मग काय कपडे शिवले होते आज कुठे दुकानात जाऊन 500 रुपयाचा फ्रॉक घेतला तर आपण आश्वस्त करतो काय मी मुलीला फ्रेस आणला तसं नव्हतं तुम्ही हाताने शिवत होते रेशमी सिल्क काय टोकर काय अंक काय ढंक काय काय सुंदर आहे ते मुलं तुला असा किंवा असं बांधायचं आणि त्याला मयूर पीठ लावते आणि पायाला त्रास होईल म्हणून मैयाने चप्पल शिवलं काकडी राजस्थानमध्ये मिळतात बघा आता कापूसमध्ये घालतात आणि खालनं वरतं त्या काही पट्टे सुद्धा जरीचे जे असतात ना त्याचे पट्टे येतात तर मैयाने माझ्या राजाला खडे टोचली आई वडिला समजलं आई का तो एकदम असा दरवाजाच्या बाहेर पडले आमची कानून द्यायची नाशिक एकदम असं सभ्यतेचा तुकडा आणि जेव्हा भुजडायचं तसं कृष्ण काय करायचा मैयाच्या नजरेच्या पलीकडे गेलं की अशी चप्पल घेतो द्यायची आणि लाट इकडे एक चप्पल अशी द्यायची माहीत होत अरे कितना अरे कितना घेतो का आम्हाला लागले तुला वाटतंय ना उचल ती माझ्या दर्शनाच्या आशीने दडपडते माझ्या स्पर्शासाठी वारा माझ्यावरून वाहतोय पंचमामृतय पंचतत्व ज्याच्यापासून आमचा जन्म त्या बापाचं दर्शन करावं त्याचं स्पर्श करावं दडपडताय आणि मी काय चप्पल घालून घेऊ का म्हणून चप्पल का मी पुरवत होते तुमची काळजी करीत होता कसा अर्थ समजू नका दाखवत होता कसा आवाज पाहिजे होता कशासाठी लोणी पाहिजे होतं ते काय होतं ते तुमचं चित्त आहे सर्वाला घुसून 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 जातं मन बुद्धी चित्त सर्वाचा परिपाक जो आहे तो कोणी कळलं की नाही ते तो खास होता एक लक्षात घ्या कृष्ण परमात्मा लोण्यावर थांबला आणि संत तुपावर आले कृष्ण परमात्मा लोण्यावर थांबला आणि पांडुरंग तुपावर आले भोजना मागती तुप तैसे आपण पे विनते तैसे चिसुख साजुक हे लक्ष देऊन ऐका सगळ्यांना म्हणजे कळेल तुम्हाला आणि आनंद तैसे चिसुख साजुक सप्रेमळा लागी देखिले जतन अतिशय आवडती होती सुरुवातीला चिंतन करायला लागले किंवा अशी उत्तरवरील स्त्री एक असा जुना कागद होता त्याच्यावरती मी तिला आवडली इतका आवडली मला पटकन वाटली तैसे आपण प्रेमिणते म्हणजे माझं अस्तित्व जेव्हा तुम्ही सोडून टाकता आणि जे उरलेलं आहे उरला अवरे विठ्ठल जे उरलंय तुमचा मीरपणा जेव्हा बाजूला काढत भूंग टका पट खोल तुझे राम हे बाजूला जेव्हा काढता आणि मग जो निर्भेळ आनंद मिळतो त्याला काय सांगितलं त्या आनंदाचं नाव काय आहे नाही आनंदाची I'm not
No sabía ni por qué más allá de la